Origin Foundation presents a movement in health, education, and art. Today's workshop was fantastic. I was really contemplating holding such workshop for my residents for a long time, but that could not come about. Fortunately, thanks to your group, now we have this workshop conducted today, and I hope that my residents will benefit immensely from this workshop. Communication between doctors and patients is a huge issue for a number of reasons. Recently, I read an article which said that one of the reasons for this communication gap is the upper middle class bringing of the residents, born and brought up in sort of elite families, and single child, unable to share things with people, not really able to comprehend the type of environment from which the poor patient in a general hospital comes. And that is the reason he lacks sympathy and empathy towards the patient. So I hope your workshop will bridge that gap now. I would really heartily congratulate Origin Foundation and Government of Maharashtra for this really innovative scheme and project. And I hope and wish you all the best in your endeavors in all the medical colleges in Maharashtra. And so it has to be an ongoing activity, and I think it will be a very relevant activity also. बहुत अच्छा वर्कशॉप है ये. इससे मुझे समझ, मतलब मेरा एक सिनेरियो था जो एक्टोपिक प्रेगनेंसी का था, उससे मुझे समझ में आया कि पेशेंट के साथ कैसे एग्जैक्टली कम्युनिकेट करना चाहिए. मेरी थोड़ी गलती थी, मैं बहुत तेज बातें कर रही थी, थोड़ा सा एंक्शियस थी, तो वो मुझे समझ में आया कि मेरी क्या गलती थी. तो मैं इस पर पक्का आगे सुधार करूँगी, एंड बहुत अच्छा सेशन रहा. डॉक्टर्स के लिए बहुत इंपॉर्टेंट है एक डॉक्टर पेशेंट रिलेशनशिप मेंटेन करने के लिए, बिकॉज पेशेंट्स को बहुत बार ऐसा लगता है कि डॉक्टर्स उनको निग्लेक्ट कर रहे हैं, उनकी ट्रीटमेंट ठीक से नहीं हो पा रही है. तो ये वर्कशॉप्स, अगर कम्युनिकेशन स्किल्स अगर डॉक्टर के बढ़ सके पेशेंट के साथ, तो ये बहुत अच्छा है डॉक्टर्स के लिए. दिस काइंड ऑफ वर्कशॉप्स काइंड ऑफ हेल्प दे इम्प्रोवाइज द कम्युनिकेशन बिटवीन डॉक्टर्स एंड पेशेंट, एंड दे अवॉइड सच मिसकम्युनिकेशन ऑन एंड एक्चुअली डॉक्टर्स नीड वेरी हेल्प. एज आई एम एमबीबीएस स्टूडेंट, आय फील वेरी हेल्पफुल. दिस कम्युनिकेशन क्लिनिकली ओरिएंट होत आहेत, म्हणजे थर्ड इयर फायनल इयरचे असणार, त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर असेल, कारण रेसिडेंट ऑलरेडी वर्किंग आहेत, ते ॲक्च्युली ॲक्वायर झालेले त्यांना. तर जे वर्क आता येणार आहेत, तर त्यांना जर आधी आपण मोर सेन्सिटाईज केलं तर ते जास्त फायदेशीर आहे. की रेसिडेंट आता मी थर्ड इयरला आहे, आता माझं संपत झालं ॲक्च्युली, म्हणजे हे युजफुल आहे ॲक्च्युली, पण मागच्या 2 वर्षात काम करता करता येऊन जातं की काय केलं पाहिजे काय बोलून. फायनल इयर स्टुडंटपासून सुरू केलं तर बेटर, जास्त फायदेशीर. 2-3 दिवसापूर्वी इथल्या एका लेक्चरला भेटलो होतो, मला डिप्रेस वगैरे झालो होतो, तर त्यासाठी त्यांनी मला ॲडवाईस केलं, तुझे कम्युनिकेशन स्किल्स वाढव. तर मला माहिती नव्हतं की हे वर्कशॉप होणार आहे, कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे मी ॲबसेंट होतो. तर अचानक मला आज सकाळी कळलं आज वर्कशॉप आहे, तर मी विचार केला आपल्यासाठी चांगली सुवर्णसंधी चालून आली आहे. सो मला खूप ॲडव्हान्टेज झाला आहे त्याचा. माझी घटना, आपण नेहमीच ज्या पेपरात वाचतो आहे की डॉक्टरांवर हल्ले किंवा डॉक्टर हे केलं आहे ते, तर त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटते. आणि असे प्रोग्राम प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये डॉक्टर इथे झालेच पाहिजे. आज मी ॲज अ सेकंड इयरचा स्टुडंट म्हणून मी जे बघितलं त्यातून मला एक म्हणजे कळालं की डॉक्टरांवर रेसिडेंट डॉक्टर इंटर्नचे डॉक्टर त्यांच्यावर किती प्रेशर असते, म्हणजे खरंच पेशंटचे किती स्वभाव वगैरे, त्यांचं एखादं दुःखाची घटना द्यायची असली तर किती डॉक्टरवर प्रेशर येते, हे ॲज अ पेशंट म्हणजे त्यांना किंवा मग ॲज अ स्टुडंट कळणं कठीण होतं, की जे आज प्रोग्राममधून दिसलं असं त्यातून एकच कळलं की डॉक्टरांनी खूप शांत आणि समजूतदार असायला पाहिजे आणि प्रत्येक कंडिशन त्यांना हँडल करता यायला पाहिजे. तर आजच्या प्रोग्राम खूप छान वाटला, असे प्रोग्राम झाले पाहिजे. मी जिथे होतो तिथे असं कधी प्रोग्राम वगैरे अजून फर्स्ट इयर होतं तेव्हा तर झाले नाही, आता फर्स्ट टाईम अटेंड केला, चांगलं वाटतं. सध्या डॉक्टरांची रेप्युटेशन कमी होते किंवा ते हल्ले, हे जर थांबवायचे असेल आणि अवेअरनेस करायची असेल तर गव्हर्नमेंटचं या असे प्रोग्राम स्वतः घेतले पाहिजे, जेणेकरून डॉक्टर आणि पेशंट यांच्यातला संपर्क वाढेल आणि एक गुड बॉन्ड तयार होईल. इट वॉज अ व्हेरी गुड वर्कशॉप बिकॉज वी आर ऑल्सो रनिंग
प्रायव्हेट हॉस्पिटल. माय हजबंड इज पीडियाट्रिशियन. सो आय ऑल्सो समटाईम्स गो इन अवर हॉस्पिटल. सो हाऊ टू डील विथ द पेशंट, दॅट्स कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत जास्त काही कम्युनिकेशनमध्ये मला हेल्प नव्हती झाली, पण सरांच्या मार्गदर्शनामुळे खूप खूप मदत झाली. आणि पुढे पेशंटसोबत कसे डील करायचे, काही काही कंडिशन येऊ शकतात आपल्याला, मग त्याबाबत पूर्वसूचना भेटल्या की कसं डील करायचं पेशंटसोबत, त्यामुळे खूप चांगले मार्गदर्शन भेटले सरांचे. वी नेव्हर हॅड दी आयडिया अबाउट लाईक व्हॉट्स दी इंटरॅक्शन बिटवीन अ पेशंट अँड अ डॉक्टर. वी यूज टू जस्ट थिंक दॅट इट वुड बी लाईक दिस. टुडे वी ॲक्च्युली गॉट द करेक्ट आयडिया अबाउट व्हॉट इज इट अँड हाऊ इज इट टू बी डन. Like we were just hoping that it would be like this. Today we actually came to know what's the seriousness between the how much serious is that talk between the doctor and the subject or the patients. This was quite early for me to have such an experience, but it was like quite wonderful to have one. Interns and RDs and the faculty members, but it was our faith that we got to attend this, and it should be made much more often. And even for students, like if students have an idea just before, like when they enter into MBBS, it's not in the first or the, like maybe in the second first or second, when they get to attend such kind of a thing, then after that they might think of, or they might develop their thinking in such a way that they have to attend such kind of problems, or they'll be attending such kind of situations in further life, or in their further ड्रीम थिंग. डॉक्टर पेशंट रिलेशन आमच्या डिपार्टमेंटमध्ये कमी असतो, पण मी आय सी यूमध्ये 7 महिने काम केलेलं आहे भारती विद्यापीठ सांगली येथे. आणि मी माझं MBBS सायन हॉस्पिटल मुंबई येथून झालं. तिथंसुद्धा बऱ्याच मी इंटर्न असताना बऱ्याच पेशंटशी, रुग्णांशी आणि त्यांच्या रिलेटिव्हशी कॉन्टॅक्ट आला. आणि आत्ता जे काही महाराष्ट्रामध्ये चाललं आहे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, ह्या धुळेचा इन्सिडेंट असू दे किंवा मार्चचे संप असू दे, त्या सगळा तो सगळा जर सिनारिओ लक्षात घेतला तर हे ओरिजिन फाउंडेशनने सुरू केलेला हा जो उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि हा उपक्रम असाच राबविला जावो, ह्याच्यामध्ये अजून म्हणजे वेगवेगळे आयाम ह्याला मिळावेत आणि हा पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जावा. आणि मी देवाला आणि म्हणजे एक चांगली आशा व्यक्त करतो की याचे इफेक्ट पण दिसावेत. बऱ्याच वेळेला असं होतं की क्लिनिकल डिपार्टमेंटमधले रेसिडेंट डॉक्टर्स काही कारणामुळे अटेंड करू शकत नाहीत, बरेच लोक अटेंड करत नाहीत, पण मी महाराष्ट्रातल्या तमाम रेसिडेंट डॉक्टरांना आवाहन करतो की त्यांनी हा प्रोग्रॅम जरूर अटेंड करावा. ह्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे जे आपण म्हणतो ते हे आहे. त्यामुळं मी अशी आशा व्यक्त करतो की महाराष्ट्रातल्या पेशंट डॉक्टर रिलेशनशिपमध्ये खूप बदल घडेल. ओव्हरऑल सरकारी रुग्णालयामध्ये रिलेटिव्हचे जे हल्ले होतात त्याच्यामध्ये सुद्धा कमी येईल अशी मी आशा व्यक्त करतो. तर मी गव्हर्नमेंटला आवाहन करतो की त्यांनी ओरिजिन फाउंडेशनला यांना सोबत घेऊन कम्युनिकेशन स्किल्स तसेच जे काही अदर स्किल्स जे उपयोगी पडतील पेशंट डॉक्टर रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायला, तर ते तशा पद्धतीचे वर्कशॉप जरूर राबवावेत आणि अटेंडन्स कंपल्सरी करावा, फीडबॅक कंपल्सरी करावा, आणि मग त्याचे रिझल्ट नक्की आपल्याला बघायला भेटते. खूपच छान टॉपिक आहे हा. जो हे जे आपण कार्यशाळा इथे नेमलेली आहे घेण्यासाठी, याचं कारण काय की संवाद भरपूर होतात हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर पेशंटमध्ये, वाद पण होतात, वादविवाद पण होतात, आणि त्यामुळे भांडणं आणि मारामाऱ्या पण होतात. पण मग ते वाद जे आहेत त्याचे वादविवाद टाळणे, भांडणं टाळणे, म्हणजे पुढचे जे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळण्यासाठी हे सुसंवाद कसं करता यावं हे फक्त सांगून न शिकण्यासारखं नाही आहे. तर इथे आपल्या डॉक्टर माने यांनी जे प्रात्यक्षिक करून दाखवले आहेत ते खूप गरजेचे आहेत आणि हे खूप जास्ती लाभदायक असेल सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सच्या, निवासी डॉक्टरांसाठी असं मला वाटतं. मेडिकल एज्युकेशनमध्ये हा एक पूर्ण करिक्युलममध्ये हा टॉपिकच विषयच एक पूर्ण असला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण गव्हर्नमेंटला किंवा मेडिकल एज्युकेशन बोर्ड जे आहे आपलं DMAR आहे त्यांना काहीतरी निवेदनपत्र लिहायला पाहिजे असं मला वाटतं. तर अतिशय व्यवस्थितपणे रिगार्डिंग कम्युनिकेशन स्किल्स हे सांगितलेलं आहे, एस्पेशली जे स्टेज शो झाले, जे एक्झाम्पल्स घेतले गेले,
त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की कसं तुम्ही हँडल करा, एखादी सिच्युएशन आली तुमच्यावर तर तुम्ही कशी हँडल करावी, असे एकदम व्यवस्थित तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. अँड इट वॉज व्हेरी हेल्पफुल अँड व्हेरी फ्रुटफुल. तर डॉक्टर संदीप माने सरांनी जे इनिशिएटिव्ह घेतलेली आहे अतिशय चांगली घेतलेली आहे. त्यांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे आणि आय एम गोइंग टू इन कॉन्स्टंट टच विथ दॅम, कारण आय एम अ फॉरेन्सिक मेडिसिन डॉक्टर ॲज अ पोस्टमॉर्टम कंडक्ट करतो आम्ही. तर त्याच्यामध्ये पण आता हे सगळे एक्झाम्पल्स घेतले गेले, पी एमचं एक्झाम्पल नव्हतं पण अशी सिच्युएशन झालेलं त्यावेळेस कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा मॅटर करतं. ज्यावेळेस मुस्लिम बॉडीमध्ये पोस्टमॉर्टमच्या वेळेस हे चालत नाहीत काही काही गोष्टी, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांना समोपला हँडल करणं करावं लागतं, नाहीतर इट बिकम्स वॉलटाईल. तर त्यावेळेससुद्धा हा कम्युनिकेशन स्किलचा मुद्दा खूप अतिशय त्यांनी सांगितला कसं हँडल करायला पाहिजे काय वगैरे, आणि त्यामुळे हे सगळ्याच डिपार्टमेंटला हेल्पफुल आहे. फक्त कॉलेज लेवलच नाही तर जे डिस्ट्रिक्टमध्ये आपले आर एच हॉस्पिटल्स वगैरे असतात त्या ठिकाणीसुद्धा हा वर्कशॉप कंडक्ट केला पाहिजे, कारण मॅक्झिमम वर्कलोड आर एच हॉस्पिटलला सुद्धा असतो आणि तिथं खरी महत्त्वाचं असतं, कारण तिथं बरेच ज्या आर एच लेवलला कसे असतात पुअर पेशंट्स असतात बरेच, आणि त्यांना व्यवस्थित हँडल करणं हे डॉक्टरांना जर स्किल कम्युनिकेशन स्किलचं चांगलं आलं तर इट विल बी हेल्पफुल फॉर बोथ वे ऑल्सो, पेशंटला सुद्धा आणि डॉक्टरांना सुद्धा. डॉक्टर माने जो है वो बहुत ही अच्छा काम कर रहे हैं और ऐसे फ्यूचर में भी ये सब काम कंटिन्यू होने चाहिए और बहुत सारी जगहों पे होने चाहिए, अलग अलग कॉलेजेस में जाके, महाराष्ट्र में नहीं महाराष्ट्र के बाहर भी होने चाहिए. और लोगों को स्पेशली डॉक्टर्स को अपनी प्रैक्टिस में जो भी उन्होंने पॉइंट्स बताए, जो वो स्पिरिचुअलिटी को लेकर चल रहे हैं या वो चैरिटी का काम कर रहे हैं या कुछ भी मतलब ऐसा, ये और बाकी सब लोगों में भी इस चीज़ के बारे में अवेयरनेस फैलाना बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि आज हम अगर हम में से ही कोई उठ के इतना पॉजिटिव होके कि चेंज आएगा और हम लोग इंडिया में डॉक्टर्स की कंडीशन और पेशेंट डॉक्टर रिलेशन और सोसाइटी में डॉक्टर्स का जो फेस मतलब डॉक्टर्स के लिए आजकल जो लोग बातें कर रहे हैं वो चेंज, वो बार बार ये बात बोल रहे हैं कि वो बदलेगा और लोग पॉजिटिव होंगे, तो इतनी पॉजिटिव अप्रोच के साथ चलना बहुत बड़ी चीज़ है. हर कोई इस समय नेगेटिव होकर बैठा हुआ है कि नहीं आजकल सोसाइटी में डॉक्टर्स की कंडीशन बहुत हालत है, लोग मतलब बुरी बातें ही बोल रहे हैं डॉक्टर्स के लिए, लेकिन ऐसा होप लेके चलना तो कहीं ना कहीं हम जरूर सक्सेसफुल होंगे और ऐसा करना बहुत ही इंपॉर्टेंट है. वर्कशॉप इस तरह का कभी अटेंड नहीं किया, अपने मन की ही बात है अंदर से, लेकिन मुझे लगता है बहुत सारे लोग हैं जिनके अंदर मतलब बहुत सारे अगर नहीं भी होंगे तो एटलीस्ट डॉक्टर्स प्रोफेशन में भी 30-40% डॉक्टर्स ऐसे हैं, लेकिन क्या होता है जो सिस्टम चल रहा है ना, जैसे MR का उन्होंने बताया MR से कैसे तो, लेकिन सब लोग जो बाकी कर रहे हैं उनको देख के वो भी वैसा कर रहे हैं, चाहे वो चाहते हैं कि ऐसा ना हो. एग्जैक्टली exactly. नहीं है लेकिन वो बोल नहीं रहे हैं, लेकिन इनके करने से लोगों में अवेयरनेस आने से और डॉक्टर्स इनके साथ जुड़ेंगे तो चेंज आके एटलीस्ट 70-80% इंडिया में प्रैक्टिसिंग डॉक्टर्स प्राइवेट प्रैक्टिस करने वालों का अगर ऐसा सेंस आ गया तो ऑब्वियसली एंड डेफिनेटली सोसाइटी में वैल्यू चेंज हो जाएंगी, डॉक्टर्स के लिए लोग अच्छा सोचना शुरू हो जाएंगे. फाउंडेशन बहुत अच्छा कर रही है और गवर्नमेंट को मैं ये कहूँगा कि इनको सपोर्ट करें, इनको जो लगता है ये तो बोल रहे हैं ये किसी से कुछ भी नहीं चाहते, इनका अपने से ही अपने लेवल पे कर पाएंगे, बट जितना हमसे हो सकता है हम इनको जितनी सपोर्ट दे सकते हैं देनी चाहिए और बड़े बड़े लेवल्स पे ये होना चाहिए और अलग अलग स्टेट्स में होना चाहिए, पूरे इंडिया को यूनाइट होकर अपना मेडिकल सिस्टम इतना अच्छा करना चाहिए कि पूरे वर्ल्ड में पता हो कि वर्ल्ड में सबसे बेस्ट मेडिकल फैसिलिटीज़ इंडिया में अवेलेबल हैं और लोग बाहर से इंडिया में आकर ट्रीटमेंट कराना चाहें, बिकॉज सिर्फ पैसे और ट्रीटमेंट करके ठीक होने तक नहीं, उसके बाद के रिलेशंस किस तरह से लोग बात कर रहे हैं, किस तरह से आप वहाँ पे रहे हो, वो सब ओवरऑल जो होलिस्टिक अप्रोच बोला जाता है. इवन इंडिया हैज़ दैट स्पिरिचुअल टच ऑल्सो, सो इंडिया इज़ अ कंट्री नोन फॉर द स्पिरिचुअल ओरिजिन और वर्ल्ड नोज इंडिया एज अ स्पिरिचुअल कंट्री, सो मेडिकल ट्रीटमेंट को स्पिरिचुअलिटी के साथ मिक्स करके पूरे वर्ल्ड में ये मैसेज जाना चाहिए कि इंडिया इज़ द बेस्ट प्लेस टू गेट ट्रीटेड. मुलांमध्ये पेशंटशी एक वागणूक निश्चित बदलण्यास येणं एक इनिशिएशन किंवा मदत निश्चित होईल, आणि मुलांनी एकाने जरी आपलं ॲटिट्यूड चेंज केलं ना, हा ॲटिट्यूडचा प्रश्न आहे खरं, ॲटिट्यूड बदलण्यासाठी कुणीतरी व्यवस्थित गाईड करायला पाहिजे. तर ते फार अतिशय सुंदर आणि स्टेशन्स वेगळे सिनारिओ घेऊन सरांनी जे क्रिएट केलं आणि तुमची टीमने जे प्रेझेंट केलं ते खूप छान. निश्चितच एक मी म्हणेल की आता आज 200 मुलं असतील तर त्यातल्या एक 20 मुलांनी जरी हे मगअप केलं स्वतःमध्ये भिनवलं तर निश्चितच सोसायटीला आणि सर्व रुग्णांना इन्स्टिट्यूटला निश्चित फायदा होईल आणि डॉक्टरांची प्रतिमा समाजामध्ये बदलण्यासाठी ह्याचा निश्चितच हातभार लागेल. ही एक सामाजिक चळवळ व्हावी असं मला वाटतं खरं, म्हणजे ही जर चळवळ झाली तर मग निश्चितच कसं की आधीच्या काळात जसं डॉक्टरांना देव मानलं जायचं, आता मध्यंतरीच्या काळात बिझनेसमन आणि आता दानव मानल्या जात असेल, तर हे परत आपल्याला देवाकडे जाण्यासाठी ह्या चळवळीची खूपच आवश्यकता आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. Origin Foundation presents a movement in health, education and arts.